प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिर बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. याचं औचित्य साधत धुळ्यात आज समस्त राम भक्तांकडून प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपला आनंदोत्सव साजरा केला. अयोध्येत आज प्रभु श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनेच्या पूर्वसंध्येला धुळ्यातील श्रीराम मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्त आज शहरातील आग्रा रोडवरील प्रभू श्रीराम मंदिरात डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व पूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधण्याला योगदान दिले होते त्या श्रीराम भक्तांचाही सत्कार करण्यात आला. संपूर्ण भारतवासियांसाठी जगातील करोडो हिंदूंसाठी आज ऐतिहासिक क्षण आहे. श्रीराम मंदिराची उभारणी आज झाली आणि पायाभरणी आपले राष्ट्रीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते झालं. आज संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे, गर्व आहे आणि धुळेकर त्याच्या कार सेवक मोठ्या संख्येने अयोध्येला गेले होते आणि त्यावेळेच्या सरकारने त्यांना तुरुंगातही डांबलेलो होतो. अशा कार सेवकांचा आम्हाला जास्त अभिमान आहे. त्याच्यात प्रामुख्याने आदरणीय वेदपाडक साहेब आहेत, आदरणीय विनोद गंगा आहेत, आदरणीय महेश मिस्त्री आहेत, आदरणीय हिरोमन आप्पा, आदरणीय पोकर आणि त्यांच्याबरोबर असे अनेक सहकारी काल सेवक बनून गेलेले होते. आणि आज राम मंदिरात रामाची आरती करत असताना
आमच्या सगळ्यांचा ओघ अभिमानाने भरून आलेला आहे। बोलो श्री राम जन्मभूमी। मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे, त्या निमित्ताने सर्व नागरिकांना मनापासून अभिनंदन देतो। सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा 1990 आणि 92 मध्ये कासव म्हणून जे जिल्ह्यातून पुणे आणि नंदुरबार एकच जिल्हा होता त्यावेळेला, तेथील सर्व कासेवक जे मंदिराच्या उभारणीसाठी आपली जीवाची पर्वा न करता फक्त हर पक्षा राम का जन्मभूमी के काम का म्हणून देवतेला गेले। आज त्या सर्वांचं एक छोटस अभिनंदन म्हणून सत्कार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने माहितीने रामाचं परिवार त्यांना भेट स्वरूप दिलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद सदा माझ्या सारख्या एका लहान कार्यकर्त्यावर राहील अशी अपेक्षा करतो। जय जय श्रीराम। समस्त देशवासियांना आणि धुळेकर जनतेला पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर संस्था नागरा रोड धुळेतर्फे हार्दिक अभिनंदन। आजचा हा सुवर्णयोग आलेला असून 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामाचं मंदिराचं पुनर्स्थापना होत आहे, ते पण आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते हे काम होत आहे, त्यामुळे सर्व जनतेला आनंद झालेला आहे आणि हा आनंद आम्ही श्रीराम मंदिर संस्थानात येऊन द्विगुणित केलेला आहे। आज श्रीराम मंदिर देवस्थान संस्थेला आपले आदरणीय आर्किटेक्ट श्री रवीजी बेलपाटक साहेब आणि वहिनी रेणुकाजी यांनी श्रीरामाला 10 ग्रॅम सोन्याचा हार आणि सीतामातेला 15 ग्रॅम सोन्याची पोत अर्पण केलेली आहे। मी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या ऋणात मंदिर कायम राहील आणि समस्त जनतेला परत एकदा मी अभिनंदन करतो। श्रीराम मंदिरात धुळ्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे की श्रीरामाच्या मांडीवर सीता बसलेली भारतभरात दोनच मंदिर आहेत, एक हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे आहे आणि एक धुळ्यातील हे आग्रावरचं श्रीराम मंदिर संस्थान आहे। असे ऐतिहासिक मंदिर असून 150 वर्षापूर्वी जुनेचं मंदिर आहे। तसेच शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। त्वमेव माता सुधिकाद्रविनम् त्वमेव त्वमेव सर्वम् मम देव देव भवतामिगणाचि सर्वाङ्गी सुन्दर उपिशेन्दूराचि कण्ठी धनति मालगौरीपमया चन्दनाचि ऊटी तुम कुमकेशरा संकष्टी पावा वे निर्वाणी रक्षा वे सुलवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राम मूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति जय देव हे राजा राम आरती उतारो आरती उतारो तन मन बारो आरती उतारो तन मन बारो हे राजा राम प्रभु आरती उतारो हे राजा राम प्रभु आरती उतारो कलोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी हे राजा राम प्रभु आरती उतारो हे राजा राम प्रभु आरती उतारो। शहरातील गल्ली नंबर 6 येथे रामभक्त मुलींनी प्रभू श्री रामाच्या आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या होत्या व या रांगोळीमुळे रामभक्त मुलींनी धुळेकरांना प्रभू श्री रामांचे दर्शन घडवून दिले।
नमस्कार, मी मनाली सुहास दात्र. मी वैष्णवी जगदीश प्रजापत. मी राधा नाईक. आम्ही तिघी मैत्रिणींनी आज एक 15 फुटाची रांगोळी काढली भगवान श्रीरामांची. अयोध्या मंदिरात, अयोध्यामध्ये जसं आपल्या राम मंदिराला ऐतिहासिक एक निर्णय लागलाय, त्या तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तिघी मैत्रिणींनी आज अतिशय आनंदाने एक छानशी आमच्याच घरासमोर एक 15 फूट रांगोळी भगवान श्रीरामांची काढली आहे. सो तुम्ही ते बघू शकतात आणि आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा फार आनंद झालाय, त्यामुळे तो आनंदोत्सव सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही ती एक रांगोळी काढली आहे. थँक्यू. त्याचप्रमाणे शहरातील वास्तुतज्ञ रवी बेल पाठक यांनी आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला 10 ग्रॅम सोन्याची चैन व सीतेला 15 ग्रॅमचे मंगळसूत्र चढवले आहे. तसेच शहरातील शिवसेना पक्षातर्फे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला. रामचंद्र की जय. समूह रामचंद्र की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. आज अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं भूमिपूजन होत आहे. देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी भूमिपूजन करतायत, परंतु या सर्व तपामागे हे प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे, याच्यामध्ये अनेक प्रभू रामचंद्रांच्या भक्तांच्या आणि देशातील नागरिकांच्या भावना आणि त्यांचं योगदान, अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्याच पद्धतीने शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा बाबरी पाडली तेव्हा बाबरी कोणी पाडली आणि असे जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा ह्या देशामध्ये एकमेव व्यक्ती ते म्हणजे शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली. जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि आज हे मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे. त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांची तीव्र इच्छा होती की या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे अयोध्येला गेले आणि त्या ठिकाणी संकल्प केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील अयोध्येला भेट दिली आणि म्हणून या शिवसेनेच्या भावना अयोध्येमध्ये शिवसेना प्रमुखांपासून जडलेल्या आहेत आणि म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमातून मंदिर होतंय, भूमिपूजन होतंय, म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद साजरा केला आणि आज आम्हाला ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद आहे. शिवसेना प्रमुख आज असते तर निश्चितपणे आज मोठं समाधान आणि आनंद त्यांना झाला असता. आज नसले तरी त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली होती ती साऱ्या देशाला, साऱ्या जगाला माहिती आहे आणि आम्ही आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण झालं असं या ठिकाणी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुकुंद कळोले यांनीही प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शहरातील वेदमूर्ती श्री अवधूत सुधाकर जोशी यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल कळोले यांनी वेदमूर्ती जोशी यांचा सत्कार केला आहे. वेदमूर्ती आणि आदरणीय राजू निफाडकर गुरुजी हे सर्व परिचित आहेत. संस्कृतामध्ये खूप त्यांचं चांगलं ज्ञान आहे. सगळ्यांना त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला पूजेचा उपयोग होतो. अशा राजू निफाडकर गुरुजींची राष्ट्रीय अध्यक्ष एवं संस्थापक स्वामी राजेश्वर गिरीजी महाराज यांच्याकडनं नियुक्तीपत्र मिळाले. राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद हे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजेश्वर गिरीजी महाराज की महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद महामंत्री म्हणून पुरोहित प्रकोष्ठ धुळे श्री अवधाकर सुरत जोशी वेदमूर्ती शासन संपन्न निफाडकर गुरुजी श्री संत सुरक्षा परिषद आपसे आशा करते हैं कि आप 10 प्रदेश के सुंदर कार्यकारिणी बनाएंगे. राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद के राष्ट्रीय संत समाचार इनके सेवा में सरकार या मुझे अपनी निवड़ा मी
वैयक्तिक कुकुन कोवले कुटुंबीय आणि आमचं धुळेचा युवक काँग्रेस कमिटी आणि माझ्या एल्मर समाजातर्फे मनापासून अभिनंदन करतो.